गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळचे वाजलेले आहेत 8:30-9:30. तर मिस्टर ऑफिसला गेलेले आहेत. माझी आंघोळ वगैरे, घरातले झाडून पुसून वगैरे सगळी जी कामं आहेत ते आवरले आहेत. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम माझं जे असतं ते म्हणजे देवपूजा. तर आज गुरुवार आहे तर गुरुवारची मी देवपूजा करते. आणि गुरुवारबरोबर एक स्पेशल गोष्ट पण आहे, आज आहे माझा वाढदिवस. तर कालचा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की रात्रीच मला माझ्या मिस्टरांनी आणि मुलगीनी दोघांनी मिळून सरप्राईज दिलं होतं, केक कटिंग केलं होतं. तर आज तर काय झालं आहे, सकाळपासून सगळ्यांचे फोन यायला लागलेले आहेत. तर फोन तरी चालू आहे, त्याबरोबरच माझं देवपूजा वगैरे पण सगळं चालू आहे. आणि मी फोनवर बोलत बोलत स्पीकर ऑन करत करत बोलत ना हसती आहे. आणि चालू आहे, बरेच दिवसानंतर काही काही जणांचे फोन आलेले आहेत, त्यामुळे मनसोक्त गप्पा पण चालू आहेत, त्याबरोबरच बोलणं पण चालू आहे. आणि हे बॅक कॅमेऱ्याने शूट केल्यामुळं तुम्हाला डावा दिसतो आहे, मात्र हा उजव्या हातानेच मी देवाला हळदी कुंकू वगैरे लावलेला आहे. आणि ज्या हातात माझा दोरा बांधलेला असतो तो हात माझा उजवा असतो, जर तुम्हाला माहितीसाठी हवा असेल तर. कारण बरेच जणांना हे आता उलटं दिसेल, त्यामुळे सगळीजणं म्हणणार की देवाला डाव्या हाताने कुंकू लावतीस. नाही, मी उजव्या हातानेच कुंकू लावलं आहे, पण दिसताना बॅक कॅमेऱ्यामुळं ते डाव्या हाताने दिसते. आता इथे माझी देवपूजा वगैरे झालेली आहे, फोन वगैरे बंद झाले, त्यामुळे आता देवपूजा व्यवस्थित करून घेते, स्तोत्र वगैरे म्हणून घेते. त्यानंतर असतं महत्त्वाचं काम म्हणजे गुरुवारचं आणि अमावास्या आणि पौर्णिमेचं माझं, ते म्हणजे उंबऱ्याला हळदीचं लेपण. ह्याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड असल्यामुळे मी इथे काही तुम्हाला डिटेल सांगत नाही आहे. तर इथे मी हळदीचं लिंपण पण करून घेते आहे. आणि आज गुरुवार आहे तर स्वामींचं दर्शन पण घेणार आहे. आणि आज गजानन महाराज प्रकट दिन पण आहे, त्यामुळे गजानन महाराजांच्या मंदिरात पण जाणार आहे. त्यामुळे यशस्वीला घालवून माझं सगळ्यात पहिल्यांदा काम असणार आहे की मंदिरात जाणं, तर ते पण मी करून घेणार आहे. आणि खरंच सांगते तुम्हाला, हळदीचं लिंपण तुम्ही घरी नक्की करा. हे मी यूट्यूबमध्ये यायच्या आधीपासून करते आहे आणि ह्याचा फायदा मला खरंच जाणवलेला आहे, त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना सांगते. आणि अँटीबॅक्टेरियलचं काम करते हळद, त्यामुळे तर आणखीन जास्त वापर करा. आणि आता हळदीचं लिंपण वगैरे झाल्यानंतर मी उंबऱ्याची पूजा वगैरे करून घेतलेली आहे. आणि उंबरा मी आधी स्वच्छ पुसून घेतलेला होता, तो मी काही शूट केलेला नाही, कारण हळदीचं लिंपण कसं करायचं ह्या व्हिडिओमध्ये सगळं डिटेलमध्ये आहे. त्याच्यानंतर उंबऱ्याची पूजा वगैरे करून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर रांगोळी वगैरे पण बाहेर मी काढून घेणार आहे. आता रांगोळी वगैरे हे सगळं जर मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवायला गेले तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, त्यामुळे मी काही ते दाखवलेलं नाही आहे. तर इथे रांगोळी झाली आहे, दिवा पण ठेवलेला आहे, हळदीचं लिंपण पण करून झालं आहे. तर इथे आता यशस्वीला हवा आहे कोबीचा पराठा. तर मग कोबीबरोबर म्हटलं पालक पण घालावा, तर इथे मी कोबी चिरून घेतलेला आहे, पालक स्वच्छ धुवून तो पण चिरून घेतला आहे, कोबी पण स्वच्छ धुतलेला आहे, लसूण आहे, आला आहे आणि हिरवी मिरची आहे. आता लसणाच्या इथे मी घेतलेल्या आहेत 8 ते 9 पाकळ्या, 1 इंच आलो आणि हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार. आता हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आहे. त्याच्यानंतर इथे घेतलेली आहे, इथे घेतलेला आहे ओवा, 1/2 चमचा ओवा घेतलेला आहे. पराठे जर तुम्ही बनवत असाल तर प्रत्येक वेळेला ओव्याचा वापर करा. आता हे मिक्सरमध्ये पाणी न घालता आपण हे बारीक करून घेणार आहे, पाण्याचा वापर करायचा नाही. इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये मीठ घातलेलं आहे. आणि आता हे मिश्रण पण चांगलं आपलं बारीक झालेलं आहे. आणि हे आता मिश्रण आपण ह्या कणकेमध्ये घालणार आहे. आणि जेवढी आवश्यकता आहे तेवढं मिश्रण ह्याच्यामध्ये जरा जरा करत आपण घालायचं आहे, पाण्याचा अजिबात वापर न करता आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे. आणि एकदम हलक्या हाताने सुरुवातीला मळायचं आहे, पीठ फक्त मिक्स करून घ्यायचं आहे, मळायचं नाही आहे. जेव्हा हे व्यवस्थित मिक्स होईल त्याच्यानंतर आपण हे मळून घ्यायचं आहे. तर आता हे सगळं पीठ मी ह्याच्यामध्ये पीठ आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आणि तुम्ही पाहू शकताय किती घट्ट मळलं आहे. आणि हे सगळं जे मिश्रण होतं तेवढं मला इथे लागलेलं आहे. आता मी हेतं हे 10 मिनटासाठी बाजूला ठेवलं आहे, तोपर्यंत यशस्वीला आंघोळ वगैरे घालून घेतलेली आहे. यशस्वी उठली आहे, दूध वगैरे आवरून घेतलं आहे. आणि इथे देवाला दिवा लावलेल्याची काडी इथेच पडली आहे, ते आत्ता मला व्हिडिओ एडिट करताना दिसलं, कारण सकाळी आज खूप घाई झाली आहे माझी, त्यामुळे ना माझ्या पटकन असं ना लक्षात येत नाही आहे की काय काय वेळेला आपण असं होतं ना आपल्याकडून पण की लक्षात येत नाही. तर आता हे रेग्युलर जसे आपण पराठे लाटतो किंवा चपात्या लाटतो तसं मी हे लाटून घेते. तर ह्याच्या आधीही पालक पनीर पराठा आहे, पालक पराठा आहे, पालकची पुरी आहे, बटाट्याचा पराठा आहे,
पुरणपोळी आहे, असे वेगवेगळे व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहेत, नक्की चेक करा. आणि कोबी आणि पालकचा हा पराठा तर अप्रतिम लागतो. मी खाल्ला, मला पण आवडला आणि यशस्वीला तर खूप आवडला, ती डब्याला घेऊन गेली. आता हा मी व्यवस्थित ना लाटून घेते दोन्ही साईडने, आणि जास्त घट्ट ना जाड नाही लाटायचं आणि जास्त पातळ पण नाही लाटायचं, मीडियम लाटून घ्यायचं आहे जसं आपला रेग्युलर पराठा असतो तसं. आता हे माझं लाटून झालेलं आहे, आता हे मी भाजून घेणार आहे. आणि असं गॅसवरती पण तुम्हाला भरपूर दिसेल, तर इथे दुधाचे दोन पातेले आहेत, मिस्टरांना डबा दिला, त्याची भाजी शिल्लक आहे ती आहे, कुकरमध्ये भात लावलेला आहे तो आहे, आणि इथे मी पराठे बनवते. तर आता हा एक पराठा भाजतो आहे, तोपर्यंत दुसरा पराठा पण मी बनवून घेते आहे. आणि एका टायमिंगला ना असे मी दोन पराठे एकत्र भाजते, ते पण कसे सांगते. एक पहिला टाकलेला पराठा एका साईडने व्यवस्थित भाजल्यानंतर तो आपण परतून घेतला, आणि परतल्यानंतर दुसरा जो लाटलेला पराठा आहे लगेचच आपण त्याच्यावर टाकला. आणि आता काय करायचं आहे, तो पराठा आहे तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे एका साईडनी, आणि मग आपण हे पलटून घ्यायचं आहे. पलटल्यानंतर काय होणार की पराठा हा वरचा पराठा आहे तो पण दुसरीकडून व्यवस्थित भाजणार. हे बघा, आणि आता हा जो आपण परतल्यानंतरचा जो पराठा आहे तो आपण परत परतून घेणार. तर आता मला हे सांगताना तुम्हाला थोडंसं जम्बलिंग होत असेल, पण बघताना तुमच्या लक्षात येत असेल की मी कसं केलं आहे आणि काय केलं आहे. तर काय होतं ह्याच्यामुळे की आपला वेळ पण वाचतो, आणि एका टायमिंगला दोन दोन पराठे व्यवस्थित भाजले जातात आणि पटकन होतं, जास्त वेळ लागत नाही. मी कधी कधी घाईत असले ना चपात्या पण अशाच पद्धतीने भाजून घेते. आणि इथे मी ना तेल थोडंसं होतं ते तेल वापरते, तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता, जास्त करून मी तूप वापरते. पण आज ना काय माहिती का, पण मला तूप नको वाटलं, तेलाचा वापर करावा, त्यामुळे म्हटलं आहे ते तेल संपून टाकू आणि तेलाचा वापर करू. आणि तुम्ही ते पाहू शकता किती पटकन माझे दोन्ही पराठे भाजून झालेत, कमी वेळेत झटकीपट पराठे असे भाजून होतात. आणि आता हे मी काढून घेते आणि तुम्ही पाहू शकता आपले पराठे पण तयार झालेले आहेत. आणि हे पराठे आहेत ना कोबी मंचुरी खाल्ल्यासारखे वाटतात, मला तर पर्सनली खूप आवडले हे पराठे. आणि गॅसची फ्लेम बारीक केली मी, आणि आता हे मी काढून घेणार आहे. तर मी हे असं ना बांबूचं एक असतं ना ते वापरते, त्याच्यामध्ये चपात्याने भाकरी पराठे असे ठेवते, त्यामुळे काय होतं की पराठे वगैरे लवकर गार होतात. आणि हे बघा इथे पाहू शकता किती छान आपला पराठा तयार झाला आहे. आता हा यशस्वीला देते मी, त्याच्याबरोबर दिलेला आहे यशस्वीला केचप आणि पराठा. आणि अशा पद्धतीने राहिलेले जे पराठे आहेत ते पण मी भाजून घेते, आणि यशस्वीचा टिफिन भरून तयार आहे. आता यशस्वीला मी घालवायला निघाल. तर इथे मी स्वामींच्या मंदिरातून बाहेर आली आहे दर्शन वगैरे घेऊन, आणि खूप छान झालं दर्शन, आणि जास्त गर्दी पण नव्हती. त्याच्यानंतर मी गजानन महाराजांच्या मंदिरात आले गजानन महाराजांचं दर्शन घ्यायला, कारण आज आहे गजानन महाराज प्रकट दिन. गजानन महाराज प्रकट दिन निमित्त पारायण चालू आहे. श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते होम मेकर सुप्रिया लाईफस्टाईल ह्या आपल्या चॅनलमध्ये. स्वामींचं दर्शन झालं आहे, आज गुरुवार आहे आणि आज आहे गजानन महाराज प्रकट दिन. तर गजानन महाराज प्रकट दिन निमित्त मंदिरामध्ये पारायण चालू होतं, तिथे थोडा वेळ मी थांबून मग घरी आले, आणि त्याच्यानंतर थोडी घरातली जी राहिलेली कामं होती ती कम्प्लीट केली, आणि त्याच्यानंतर बड्डेसाठी मी केक बनवला. तर तुम्ही म्हणाल हिचाच बड्डे आणि ही केक का बनवते, तर ॲक्च्युली बाहेरून जे केक आणतो ते माझ्या मिस्टर आणि मी जास्त आवडीने खात नाही, त्यामुळे आम्हाला कमी क्रीमवाला आणि जास्त स्पॉन्ज असणारा केक आवडतो. तर मग त्यांच्या आणि माझ्या दोघांच्या आवडीनिवडीनुसार आम्ही घरीच केक बनवतो, सहसा आम्ही बाहेरून आणत नाही. पण काल त्या दोघांनी सरप्राईजसाठी म्हणून बाहेरून आणला, तो कोणीही खाल्ला नाही, तो तसाच आहे अजून फ्रीजमध्ये. करूया की मी केक घरी बनवते, आणि आज गुरुवार आहे त्यामुळे माझं नैवेद्य वगैरे असतो घरी, त्यामुळे म्हटलं बाहेर पण जेवायला वगैरे नाही जायचं. मी हॉटेलसारखंच घरी आज थाळी बनवणार आहे, आणि ह्याच्या आधीही बऱ्याच थाळी मी तुमच्या सगळ्यांच्याबरोबर शेअर केले, पण आज बड्डे स्पेशल हॉटेलची थाळी आज मी तुमच्यासाठी घरी बनवणार आहे. आणि काय ती थाळी असणार आहे पाहूया. पण
जर कोणी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉनचं चिन्ह दाबून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याच्यामुळे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळण्यास मदत होईल. आणि मेहंदी कशी वाटते आहे सांगा. हे बघा, खूप दिवसांनी काढले. ॲक्च्युली माझं मेहंदीचे मी आधी ऑर्डर घ्यायचे आणि मला मेहंदी खूप छान जमायची, पण आता बरेच दिवस मेहंदी हातावर काढली नाही किंवा कोण हातात घेतला नाही की ते जरा थोडे दिवस आपल्याला जमत नाही, तर ते तसं माझ्या बाबतीत पण झालेलं आहे. आणि मी कधीतरी ना तुमच्याबरोबर शेअर करेन मेहंदीचे जे माझे बुक्स वगैरे आहेत ना ते सगळे. आणि काय म्हणत होते, हां, आणि चॅनलवरती तुम्ही व्हिडिओ तर पाहता पण लाईकचं बटन का नाही प्रेस करत? लाईकचं बटन पण प्रेस करत जा ना, ज्याच्यामुळे मला पण मोटिवेशन मिळतं की व्हिडिओ आणखीन छान बनवण्यासाठी. फक्त व्हिडिओ बघता आणि सोडून देता असं नका ना करत जाऊ. लाईकचं बटन पण दाबत जा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीबरोबर शेअर करायला पण व्हिडिओ विसरू नका. चला तर आजची रेसिपी पण दाखवते आणि केक पण तुम्हाला दाखवते. आता केक आत्ता दाखवू की बड्डेच्या वेळेला? नको, बड्डेच्या वेळेलाच केक दाखवते, आत्ता नाही दाखवत, सरप्राईज ठेवते ते तुमच्यासाठी. आणि आता आपण थाळी पाहूया. आता वाजलेले आहेत 5, पण थाळी बनवायच्या आधी मला प्रिपरेशन तर बनवावी लागेल त्या थाळीची, म्हणजे भाजी वगैरे कटिंग करावी लागेल. आणि भाज्या थोड्या आहेत, थोड्या नाही आहेत, बाहेरून आणाव्या पण लागतील मंडई इथून जाऊ, तर ते पण मी करते. ते आता काही सगळं शूट नाही करणार आहे, ते थोडं मी बाजूला ठेवते. 5:15 वाजतील, यशश्रीला पहिल्यांदा घेऊन येऊया. 4:15 यशश्री येतेच, तर तिला घेऊन येऊया. आणि तुम्ही आज सकाळपासून यशश्रीला तर भेटलेली नाही आहे ना? नाही भेटलेला आज यशश्रीला, नाहीच भेटलेलं, कारण तिची सकाळपासून घाई चालू होती, माझी वेगळीच घाई चालू होती, त्यामुळे आज तुमची आणि तिची भेट नाही झाली, तर नंतर तिला भेटवते. आणि आज आमच्या सोसायटीमध्ये गणपतीसाठी आहे मॅजिक शो, तर आज मॅजिक शो पण तुम्हाला दाखवते. म्हणजे आज एका व्हिडिओमध्ये भरपूर काही तुम्हाला पाहायला मिळणार. मॅजिक शो पाहायला मिळणार आहे, थाळी बर्थडे स्पेशल पाहायला मिळणार आहे, माझं बड्डे सेलिब्रेशन पण पाहायला मिळणार आहे. तर यशश्रीला आता मी घेऊन येते आणि मग तुम्हाला भेटते. तर यशश्री पण आली स्कूलवरून, सकाळपासून भेटला नव्हता ना तुम्ही. कसा गेला स्कूलचा दिवस? छान गेला. काय काय केलास? आज ड्रॉइंग केले गणपती बाप्पांची. अरे तुझे गणपती बाप्पाचं ड्रॉइंग नाही दाखवलंस, दाखव बरं सगळ्यांना. इथे ठेवले बघ ते बघितलंच. तर यशश्रीने गणपती बाप्पा काढलेत, गणपती बाप्पा यायच्या आधीच, तर त्याचं ड्रॉइंग हे बघा. आणि काय काय काढलं आहे बरं, इथे माऊस पण काढलं आहे, रांगोळी काढली आहे, वरती बेल वगैरे लावलेले आहेत, लाईट आहे, फुलं पडताना दाखवले, छान काढले. आणि काय काय नाही, मी माझ्या मम्माच्या बर्थडेसाठी स्पेशल गिफ्ट घेतलंय. हे अजून नवीन, आणखीन आता बघू काय गिफ्ट आहे बर्थडेच्या वेळेला. काय आणलंय ते तर काय ती सांगणार नाही, बघू आपण. तर आता मी थाळी प्रिपेअर करते, त्याबरोबरच यशस्वीला आता दूध देते प्यायला, दूध पिईल ती. आणि निम्मी तयारी केली आहे जसं तुम्ही पाहिलं तसं, तर आता बाकीचं बनवायला घेऊया. आणि इथं यशस्वीचा अभ्यास चालला आहे. आता देवाला दिवा लावून घेते. आई महालक्ष्मी तुझ्या आशीर्वादाने सगळ्यांना सुख समृद्ध. आम्ही मगाशी झालो घातलं ना birthday to you.
हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. येशू तू जा ना तिकडे कोपऱ्यामध्ये मम्मीच्या बाजूला जा, फोटो काढायला ती येते, त्या व्हिडिओ मध्ये येतात फोटो काढायला. क्लॅरिटी फॉरेस्ट चॉकलेट आहे का? एवढी मेकअप करून बसलीस त्याला लावायचं कसा आम्ही? चॉकलेट जास्त झाले पाहिजे. बस फोटो होतोय का पो? येतो काढता क्लिक करू का? नको करू, काही गरज नाही. सगळं खाता नाही वाकडे लागेल मग नको. Happy birthday to you. Happy birthday dear Bhabhi. Happy birthday. आपने व्हाइट फॉरेस्ट लाए ना? मैंने खिलाना चाहिए. ये थोड़ा सा ना दीदी, ज्यादा मत खिलाओ. ये अच्छा है, अभी खाओ. मस्त है यार. अभी आप भी खा के देखो. अच्छा है. थोड़ा सा. मिष्टू? दीदी आप खा लो अभी जितना. ये शो बंद करके मैंने बजाया हूँ, ये बहुत पुरानी है, वेरी ओल्ड. नो शाउट प्लीज. हर बच्चा है ये बांसुरी, पुरानी बोले तो कम से कम 200 साल पुरानी है. 200 और सर जी 200 साल पुरानी इसलिए है, मुझे खास खानदानी जादूगर बोलते हैं, जनरेशन मैजिशियन. इसका नाम खुशी, बोले तो वेरी हैप्पी. पकड़ो बाबा, ताकत से ताकत नहीं था. माला खर सांग तो कड़क है का मैडम, कड़क है. अन हम अब माजे गड़िया या बस खाली का लास है या बस खुशी पर आत्मदी का नहीं है, बिल्कुल एंटी. सर्वनी लक्ष्य ने उन मगर इकड़े खाली या बस तुम चा समोर या बस हमी ले के बंद के ला अन खुशी या बस बोल फुक मार ला ना बोल बस ऐसा बंग ला ला गाना हाथा मजी ना एक दोन तीन मरना फुक मारला या बा खुशी. एक दोन तीन फटका दिला ए आज बोस गेली बाबा ठिकाने गेली. ए बघतो मी आता कुठे गेलीस? बापरे इकडे गेली आज खुशी. बाकी नाकामध्ये बसली रे, नाकावर एक फटका मारलाय ना आगे देखे दरवाजे सामने देख हात नीचे कर. हे बघ इकडे ए एक लावू करे बेटा मारे ए काय हात मारे खुशी. बड़ा दंडा है ना मैं आउट के नाम खाली कर ये आप गाड़ी सर्व जोड़ा.